नमस्कार, मी सौ मोनाली धनंजय तोटे, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ. आपण MPED परीक्षा 2020 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता एकत्रित आलेलो आहे. सर्वप्रथम जे परीक्षार्थी आहे त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत आणि सर्वांना ऑल द बेस्ट. परीक्षेची तयारी तुमची झालेलीच असेल. चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय पुढे पुन्हा करायचं आहे, कसा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, काय नाही, याबद्दल मार्गदर्शन मान्यवर इथे आहेत ते देणार आहेत. सर्वप्रथम सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा सेंटरवर जाल तेव्हा तुमचं ओळखपत्र, त्याची प्रिंट तुम्हाला सोबत न्यायची आहे. परत आधार कार्ड एक आहे किंवा अजून एक आयडेंटिटी प्रूफ जर तुमच्या सोबत असेल त्याची सुद्धा एक प्रत सोबत न्यायची आहे. आणि जी गोष्ट न्यायची आहे ती म्हणजे तुमचे मोबाईल किंवा तुमच्या बॅग्स असतील त्या तिथे तुम्हाला बाहेर ठेवायचे आहे. आता आपल्याला MPED चे जे अध्यक्ष आहे माननीय FC रघुवंशी सर ते मार्गदर्शन करतील. त्याबद्दल तुम्हाला परत काय कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन देतील. मी एवढंच बोलते आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट करते पुढील वाटचाली करता. आणि माननीय FC सरांना विनंती करते की त्यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. सर्व परीक्षार्थींना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही MPED परीक्षा करता दिनांक 26 आणि 27 नोव्हेंबरला घेत आहोत. आपण या परीक्षेला समोर जात आहे. ही परीक्षा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी जशी विद्यापीठ केंद्र तशीच आपलीसुद्धा आहे. आमची अपेक्षा आहे, आम्हाला खात्री आहे की आम्हाला आपल्याकडून संपूर्ण सहयोग मिळणार आहे. ही परीक्षेकरता तयारी म्हणजे जाताना शक्यतोवर मौल्यवान वस्तू नेऊ नका. कोणतीच मौल्यवान वस्तू नेण्याची गरज नाही. आपल्याकडे आपला पेन असावा, त्यानंतर आपल्याकडे आपला आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड आणि महत्त्वाचं म्हणजे MPED परीक्षेचं हॉल तिकीट हे सोबत असावं, पेन असावा, कोणताही प्रकारचा कागद नेऊ नये. कॅल्क्युलेटर अलाव नाही आहे त्यामुळे तुम्ही सोबत घ्यायचा नाही. परीक्षा ज्या तारखेला असेल काळजीपूर्वक हॉल तिकीटवर पहा की आपली परीक्षा कोणत्या तारखेला आहे. परीक्षा 2 दिवसांमध्ये होणार आहे, 26 आणि 27. प्रत्येक दिवशी 2 टर्म आहे, 2 शिफ्टमध्ये परीक्षा आहे. तुमची परीक्षा कोणत्या शिफ्टमध्ये आहे हे काळजीपूर्वक पहा. तारीख म्हणजे दिवस आणि शिफ्ट ही जर बदलली तर पुन्हा संधी मिळणार नाही, म्हणून याची काळजी घेण्यात यावी. जर तुमची शिफ्ट 26 तारखेला 11 वाजताची असेल तर परीक्षा केंद्राला 10 पर्यंत पोहोचा. परीक्षा केंद्राला 1 तास पूर्वी तुम्हाला पोहोचायचं आहे. परीक्षा सुरू होण्याच्या 1/2 तास पूर्वी परीक्षा केंद्राचं गेट हे बंद होईल, त्यानंतर एंट्री मिळणार नाही. म्हणून परीक्षा सुरू होण्याच्या आधीही कोणत्याही कंडिशनमध्ये 1/2 तास पूर्वी केंद्राला पोहोचले पाहिजे, त्याची आपण काळजी घ्या. केंद्रावर पोहोचल्यानंतर तुमची स्क्रुटिनी सिक्युरिटी चेक होईल. सिक्युरिटी चेकमध्ये तुमच्याकडे कोणतंही सामान आत नेता येणार नाही, इव्हन पाण्याची बॉटलसुद्धा. पाणी हे केंद्रावर पुरवल्या जाईल. तुम्हाला रफ काम करण्यासाठी कागद लागत असेल तो तुमच्या सीटच्या जवळ ठेवलेला राहील. फक्त तुम्हाला पेन घ्यायचा आहे. सिक्युरिटी चेकमध्ये इतक्याच गोष्टी आतमध्ये नेता येईल. आणि आतमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे MPED परीक्षेचं हॉल तिकीट, त्याची प्रिंटआउट आणि कोणतंही गव्हर्नमेंटनी दिलेलं आयडेंटिटी प्रूफ, उदाहरणार्थ आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड, हे तुमच्यासोबत जर असेल तर फार चांगलं. याच्याशिवाय एंट्री मिळणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला एकदा एंट्री मिळाल्यानंतर सिटिंग अरेंजमेंट हे सेंटरवर दिलेली आहे. तुमचं ज्या हॉलमध्ये नंबर असेल त्या हॉलमध्ये जा, त्या हॉलमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था आहे. तुमच्याकरता संगणक हा प्रोव्हाइड केलेला आहे. तो संगणक तिथले जे टेक्निकल एक्सपर्ट्स असतात ते सुरू करून देतील. तुम्हाला परीक्षेच्या आधी त्याच्यासाठी युजर ID आणि पासवर्ड लागेल, तेव्हाच तुम्हाला समोर पेपर येईल. त्याच्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड हा तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला आहे, तोच युजर आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे. तो हॉल तिकीटवर आहे याची नोंद घ्या. परीक्षा सुरू असताना 2 तासाची परीक्षा आहे. या 2 तासामध्ये
हॉल सोडून जाता येणार नाही. म्हणजे तुम्ही एंट्री करताना या तयारीने या की आम्हाला 2 तास तिथे बसायचं आहे याची आपण काळजी घ्यावी. यामध्ये तुमच्या परीक्षेसाठी एकच पेपर आहे, 2 पेपर नाहीत, एकच पेपर आहे. आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये 2 सेक्शन आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन हा ए हा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आहे आणि त्यावर 1 ते 50 प्रश्न राहतील. 51 ते 100 हे तुमचा जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयावर प्रश्न राहतील. उदाहरणार्थ जर माझा विषय हिस्ट्री असेल तर 51 ते 100 हे हिस्ट्रीवर आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचा प्रॉपर आन्सर आणि त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी असं वाटत असेल की एखादा प्रश्न हा चुकीचा आहे असा आपला डाऊट असेल, प्रश्न योग्य वाटत नाही, त्या बाबतीत काही डाऊट आहेत, तर तिथे एक बटन आहे, इनव्हॅलिड बटन आहे, ते इनव्हॅलिड बटन प्रेस करा. म्हणजे तुमचा जो काही डाऊट असेल तो सिस्टीममध्ये चालला जाईल आणि तो विद्यापीठाला माहीत पडेल. विद्यापीठ ते एक्सपर्ट कोण तपासून घेईल की त्या प्रश्नामध्ये काही चुकीचं आहे का, जे हे दिले प्रश्न दिला आहे तो प्रश्न बरोबर आहे की नाही, त्या प्रश्नाला जे उत्तर दिलेले आहे, चॉईस जे दिले 4 ते बरोबर आहे की नाही हे तपासल्या जाईल. पूर्ण पेपर झाल्यानंतर सबमिटचं बटन दाबावं. पेपर जर 2 तास पूर्वीच जर संपला तरी तुम्हाला आपल्या जागेवर शांततेने बसून राहायचं आहे. प्रश्नामध्ये काही डाऊट असेल तर मी जसं सांगितलं इनव्हॅलिडचं बटन दाबायचं. कोणाशीही त्याबाबतीत फार चर्चा करण्याची गरज नाही. तुम्हाला जो काही डाऊट असेल तो एक्सपर्ट तपासून देतील. एक वेळा सबमिट झाल्यानंतर तुम्ही हॉल 2 तासानंतर हॉल सोडू शकता. मी आपण सर्वांना या परीक्षेच्या यशाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्याकडून आणि विद्यापीठकडून आपण सर्वांना बेस्ट लक फॉर दी एक्झामिनेशन अँड आय होप दॅट यू विल गेट एंट्री फॉर द PhD रजिस्ट्रेशन. यानंतर याबाबतीत अजून काही टेक्निकल मुद्दे सांगतील डॉक्टर प्रशांत गावंडे. नमस्कार. आचार्य पूर्व पदवी परीक्षा 2022 याकरिता मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचा जो काही फॉर्म तुम्ही भरला याच्यासाठी त्याचं अभिनंदन पण तुमच्यासाठी तो अभिनंदन पण करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जी MPET ची आपण एक्झामिनेशन घेतो आहे, आपण बरेच वर्षापासून ही एक्झाम ऑनलाईन घेतो आहे. आपण या सिस्टीमच्या सोबत आपण सगळे लोक जुळलेले आहोत. तर मला सरांनी जो मुद्दा सांगितला की तुम्ही जेव्हा हॉलमध्ये एंट्री कराल तेव्हा तुमच्यासाठी सिस्टीम त्याला तिथे दिलेली असेल, त्या सिस्टीमवरच तुम्हाला बसायचं आहे. तिथे आमचे सुपरवायझर आहे, तिथे इन्व्हिजिलेटर आहेत, तिथे ऑब्झर्वर आहेत आणि हे सगळे लोक तुमच्याकडे बघतील की तुमची स्वतःची जी काही सीट अलॉट केलेली आहे, जो चार्ट बाहेर लागलेला आहे तो तुम्ही बघून याल. ज्या हॉलमध्ये तुमचा नंबर आहे त्याच हॉलमध्ये तुम्हाला बसायचं आहे. ती तुम्हाला डेसिग्नेटेड केलेले जे काही कॉम्प्युटर सिस्टीम आहे त्याच्यावरच तुम्हाला तिथे बसायचं आहे. अर्धा तासापूर्वी जे काही तुम्ही आसनस्थ व्हाल त्याच्यासाठी ती पूर्वतयारी आहे, कारण तुमच्या ज्या सिस्टीम तुमचे चालू करून देतील तिथे जो टेक्निशियन आहेत, जे टेक्निकल ॲडवायझर आहेत आणि सिस्टीम ॲनालिस्ट आहेत, हे लोक तुम्हाला तुमची सिस्टीम सुरू करून देतील आणि ती त्याचा बफरिंगचा जो कालावधी आहे तो बफरिंगचा कालावधी पूर्ण होईल. अदरवाईज जर आपण ऐन वेळेवर जर पोचलो किंवा ऐन वेळेवर जर आपण तिथले सीट जर घेतली तर तुमचं सिस्टीम बफर होणार नाही, याची काळजी आपल्याला पहिल्यांदाच घ्यायची आहे. त्यामुळे त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट बफरिंगसाठी लागतात. तर त्याच्या आधी आपण 10 मिनिट आधी जर असमस्त झालो तर आपल्या सिस्टीम रेडी राहतील आणि दिलेल्या वेळेमध्येच तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तिथे रिफ्लेक्ट होतील. त्याची सूचना पण तुम्हाला इन्व्हिजिलेटर देतील की तुम्हाला कधी आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे, लॉग इन करून तुम्हाला एंटर कधी करायचं आहे, कारण लॉग इनची जी काही सिस्टीम आहे सर्व्हरवर ती सिस्टीम तुम्हाला त्याला वेळ दिलेला आहे त्या वेळेतच ती ऑन होईल. अदरवाईज तुम्ही आधी जरी लॉग इन केलं तरी ती ऑन होणार नाही. तर लॉग इनच्या सूचना जोपर्यंत येत नाही, तुमच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड तुमच्याकडे आहे पण जोपर्यंत लॉग इनच्या सूचना येत नाही तोपर्यंत कोणीही लॉग इन करू नये. आपली फक्त सिस्टीम बफर झाली आहे की नाही किंवा चालू आहे की नाही एवढं फक्त बघावं. त्याच्या सूचना तुम्हाला तिथले सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आणि इन्व्हिजिलेटर जे आहेत आमच्या सेंटरवर ते तुम्हाला देतील. दुसरा प्रश्न जो आहे ते त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर एकच आहे, ते प्रत्येक म्हणजे 100 प्रश्न आहे, 100 प्रश्नाला एकच मार्क आहे. 50% जो काही पार्ट आहे तो आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा, त्याला वेटेज आहे आणि 50% तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेनला आहे. 1 ते 50 प्रश्न आहेत, 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न ते तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेनचे आहे. तर या संदर्भामध्ये काहीही जर कंप्लेंट उद्भवली तर जर आपल्याला तो प्रश्नामध्ये काही डिफिकल्टीज असेल, काही अँबिग्युअस सिच्युएशन जर असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा प्रश्न बरोबर नाही, सरांनी सांगितल्याप्रमाणे तसं तुम्हाला इनव्हॅलिड बटन तिथे द्यायचं आहे.
फक्त केअर आपल्याला एकच घ्यायची आहे की तर याच्यामध्ये केअर आपल्याला एक घ्यायची आहे की इनव्हॅलिड बटन प्रेस करत असताना आपलं सबमिट बटन तिथे त्याच्या बाजूला सबमिट बटन आहे, सबमिट बटनवर आपण जाता कामा नये. जर आपण सबमिट बटनवर जर गेलो तर आपला आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो कम्प्लीट लॉक होतो. हा एक भाग आहे. त्याच्यामुळे सबमिट बटनची केअरफुली सबमिट बटनकडे न जाता फक्त आपला इनव्हॅलिड असेल तर इनव्हॅलिड. बाकी तर ऑप्शन बटन्स आहेत, तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे ते ऑप्शनचे बटन्स आहेत. चार ऑप्शनचे बटन आहे, पाचवं इनव्हॅलिडचं बटन आहे आणि सहावं तुम्हाला जे बटन आहे ते सबमिट बटन आहे. ह्या सगळ्या करायचं. आणि तुमच्या मनामध्ये अजून बरेच प्रश्न असतील की जर मला माझा सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेन पहिल्यांदा सोडवायचा आहे तर तुम्ही सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेन तुम्ही एकॉनपासून जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेनचे ते तुम्ही पहिले पण सोडू शकता. किंवा सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेनमध्ये पण तुम्हाला असं वाटत असेल की मला 100 नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे, तुम्ही 100 नंबरचा पहिले सोडू शकता, नंतर तुम्ही 50 नंबर 51 नंबरचा सोडू शकता. ही पण याची पण सुविधा आहे. तुम्ही तुमचा पेपर पूर्ण अनालाइज पण करू शकता क्वेश्चन नंबर 1 पासून तर क्वेश्चन नंबर 100 पर्यंत. पण ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सबमिट बटनच्या आधी करायच्या आहेत. वन्स तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणताही ऑप्शन उपलब्ध नाही आणि त्यामुळे ज्या काही तुम्ही मग त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर साधारणतः आपण सबमिट बटन आपलं अनावधानाने जर सबमिट बटन तपलं असेल तर मग आपण त्याची तेव्हा त्या सेंटर इन्व्हिजिलेटरला आपण म्हणतो की मला माझं सबमिट बटन झालं तर मला पेपर पाहिजे. तर तसं होत नाही, कारण त्याच्यामध्ये टायमर लागलेला आहे, तो टाईम तुमचा तिथे ओव्हर होईल. आणि वन्स तुम्हाला सबमिट बटनच्या नंतर टाईम जेव्हा सुरू स्टार्ट करायचा आहे तर त्याचा टाईमचा खूप मोठा लॅग त्याच्यामध्ये येईल. त्याच्यामुळे जो नव्यानं तुम्हाला तुम्ही जेव्हा लॉग इन व्हाल तेव्हा तुमचे सोडवलेले प्रश्न पण जातील आणि उरलेला हा पण पार्ट होईल. त्यामुळे कृपया कोणीही सबमिट बटन मधात दाबू नये, सबमिट बटनवर लक्ष ठेवावं. आणि त्याच्यामध्ये प्रश्नाचा जो काही क्रमवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांचा जो जी लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन आहे त्याच्याप्रमाणे आपण पेपर सेट केलेला आहे. आता इथे असा कोणताही प्रॉब्लेम नाही. जिथे मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये जर पेपर सेट असेल तर मराठी आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशचा प्रश्न वरती आहे आणि त्याच्याच खाली त्याचं मराठीकरण केलेलं आहे. सेम जो पॅटर्न आहे तो याच्यामध्ये आन्सरमध्ये पण आहे. म्हणजे जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण आन्सर आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. सेम म्हणजे तुम्हाला इंग्लिशची आणि मराठीची वेगवेगळी सीट आहे असं कधीही नाही. एकाच सीटवर तुम्हाला दोन्ही प्रश्न आहे. जिथे जिथे आताच मी सांगू इच्छितो की जिथे जिथे मराठीकरण शक्य नाही, जरी तो दोन लँग्वेजमध्ये ड्युअल लँग्वेजमध्ये जरी पेपर असेल तरी पण मराठीकरण जिथे शक्य नाही तिथे त्याचं मराठीकरण केलं गेलेलं नाही. इंग्लिश प्रश्नांमध्ये इंग्लिश आहेत प्रश्नाचं मराठीकरण जिथे पॉसिबल आहे तिथे प्रश्नाचं पण मराठीकरण केलेलं आहे. जिथे पॉसिबल आहे जिथे ऑप्शनचं पण मराठीकरण करणं सोपी आहे तिथे मराठीकरण पण केलं. किंवा ज्या जे असे काही ऑप्शन्स आहेत की ज्याचं मराठीकरण करू शकत नाही असे पण काही ऑप्शन्स असतील तर तिथे मराठीकरण झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ तो प्रश्न इनव्हॅलिड आहे असं कोणीही समजू नये. असा काही पॅटर्न नसतो. तर त्याच्याप्रमाणे आहे, जो लँग्वेजेसमधले पेपर आहेत ते त्याच्या लँग्वेजमध्येच आहेत, त्यांना तिथे ड्युअल माध्यम नाही. पण याच्यामध्ये जे तुम्हाला सब्जेक्ट स्पेसिफिक डोमेनमध्ये ज्या काही लँग्वेज ज्याच्यामध्ये चालतात त्या लँग्वेजमध्येच त्याचे पेपर आहे, तिथे तुम्हाला इंग्लिश मराठी नाही. जो आपला प्रश्न आहे की जे आपल्याला जो पहिला रिसर्च मेथडॉलॉजीचा काही जो डोमेन आहे त्याच्यामध्ये फक्त आणि इंग्लिश आणि मराठी हे जे दोन जिथे जिथे माध्यमांचा प्रश्न आहे तिथे फक्त इंग्लिश आणि मराठी हे दोन माध्यमांमध्ये सेट झालेला पेपर आहे. त्याच्यामध्ये बाकी ज्या काही रिजनल लँग्वेजेस आहेत, दुसऱ्या ज्या काही लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेसमध्ये तो पेपर सेट झालेला नाही. तिथे ड्युअल लँग्वेजचा अर्थच फक्त दोन लँग्वेजसाठी आहे, त्याच्यामुळे तो दोन लँग्वेजमध्ये सेट झालेला आहे. कृपया मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा तुम्हाला जर इंटरमिडिएटली जर तुम्हाला पेपर सगळा पूर्ण अनालाइज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. पण फक्त कंडिशन एकच आहे की सबमिट बटनच्या आधी तुम्ही तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 पासून तर क्वेश्चन नंबर 100 पर्यंत तुम्ही त्याचा अनालाइज करू शकता. बॅक जाण्यासाठी पण बटन आहे, तुम्हाला क्वेश्चन नंबरचा आन्सरिंगसाठी पण बटन आहे. तुम्ही बॅक कितीही जाऊ शकता. 1 नंबरपर्यंत बॅक गेल्यानंतर तुम्ही पुन्हा अनालाइज करू शकता की तुमचे उत्तर बरोबर आहेत किंवा नाही. किंवा तुम्हाला आता असं वाटत असेल की पर्यायाने मी जे काही उत्तर पहिल्यांदा जे काही क्लिक केलेलं आहे ते उत्तर मला बरोबर वाटत नाही, तुम्ही त्याला रेक्टिफाय करून तुम्ही त्याला पुन्हा पण रिकरेक्ट करू शकता. पण कंडिशन एकच आहे की सबमिट बटन तिथे दाबण्यात येऊ. आणि ह्या सगळ्या ज्या काही जो काही सिनॅरिओ आहे हा सिनॅरिओ एक्झामचं जे काही पावित्र आहे ते पावित्र आपण सगळे लोक राखालच. आणि मी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आपणा सगळ्यांना व माझ्या सगळ्या जी चमू आहे एमपेडची जी काही आम्ही काम जे करतो आहे त्या दिवसापासून तर एमपेडच्या सगळ्या जी आमची कमिटी आहे त्या कमिटीतर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.